या ठिकाणी साहेब निवडणुकीच्या वेळेला मी पहिली सभा घेतलेली, प्रशांत शेठ सभा इथेच घेतलेली, याच ग्राउंडवर याच ठिकाणी स्टेज होतं. आणि मी तेव्हा सांगितलेलं, विवेकानंद शंकर पाटील यांनी 520 कोटी रुपये जनतेचे खाल्ले आणि ते जेलमध्ये जातील. आणि त्यांनी 3 दिवसांनी सभा घेतली आणि त्यांनी या ठिकाणी भाषण केलेलं की मला जेलमध्ये टाकणारे सोडा यांचे बाप यायला लागतील. तेव्हा मी त्यांना सांगितलेलं, माझा बाप आणि तुमचा बाप जिथे जायचा तिथे गेला, पण तुम्हाला तुमच्या पोरासोबत जेलमध्ये नाही टाकलं तर नाव बदलीन, राजकारण सोडीन. मी आज सांगतो, 5 महिन्यापासून ते तुमचे पैसे खाल्लेले जेलमध्ये आहेत. आता आता पाळी त्यांच्या मुलाची आहे, दिलेला शब्द फुकट घालवणार नाही. तुमचे 520 कोटी रुपये वसूल करण्याकरता प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी कटिबद्ध आहेत. हे जे शेकापक्षाचे कार्यकर्ते जे सांगत येत आहेत की आमचा साहेब येईल, साहेब 15 जूनला अटक झाल्यानंतर 19 पण 1-2 कार्यकर्ते बॅनर लिहितात, राजाचं राजपण काल पण आज पण उद्या पण. अरे राजा जेलमध्ये, तू कुठे प्रजेची गोष्टी करतो? राजाने अख्खा गाव धुवून काढलं तरी पण निर्लज्जपणे बॅनर लावणारे लोक आहेत, त्यांच्यावर नाही. पण त्यांना एवढंच जर त्यांचा पुळका आहे तर हे बोला ना की साहेबांनी खाल्लेला प्रत्येक रुपया आणि रुपया आम्ही देऊ म्हणून. हे का नाही सांगत? गोरगरिबांचे जे पैसे लुटले ते देण्याची भाषा करा. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.